या श्लोकावरी वही क्रमांक 219 220 यावर चिंतन करू आपण. या ठिकाणी बसण्याचा असं पाहिलं तर माझा अधिकार नाही, पण महात्म्यांनी या ठिकाणी आज्ञाप्रमाणे एक दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करू किंवा आपण सर्वात सभेत भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी जे संत महात्म्य जगाचा उद्धार करतात अवतार धारण करून या ठिकाणी ज्यासाठी अवतार तुम्हा धरा या कारण उधराया जन जडजीवा अशी संत महात्मे या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज आदी आदी संत आपण त्या ठिकाणी त्यांच्या वाङ्मयातून किंवा संतांच्या आधारे आपण ते आपला त्यांना आपण मानतो किंवा त्याला शरण जातो. असे महात्मे आपण त्या ठिकाणी त्यांच्या वाङ्मय किंवा त्यांचं शास्त्र प्रचितीनुसार आपण मान्य केलं किंवा त्यांना वंदन करतो. परंतु आपल्या जीवनामध्ये जे संत महात्मे आले, ज्ञानेशाचा अवतार, संत तुकाराम महाराजांचे अवतार म्हणून या ठिकाणी आपण त्यांना पाहिलं प्रत्यक्ष, प्रत्यक्ष ओळीच्या प्रमाणानुसार आपल्या समोर जगताना दिसते असे संत आपले सर्वांचे अधिष्ठान हृदयस्थान संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा. या दोन महात्म्यांचा जर विचार केला तर जीव ओवाळून जरी त्या ठिकाणी आपलं पूर्ण शरीर जरी अर्पण केलं, प्राण जरी अर्पण केला, तरी त्या ठिकाणी त्यातून उतराय होऊ शकत नाही असा अनंत उपकार या ठिकाणी आपल्यावर त्यांनी केलेला आहे. अशा महात्म्यांचं वर्णन या वाणीतून होऊ शक्यच नाही. म्हणून ते त्या ठिकाणी भगत आहे का ही गोष्ट बोलल्याशिवाय होत नाही. ज्यावेळी संत भेटतात, भेटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या अंतकरणावर त्याचा काय परिणाम होतो? जया सद्गुरु तारो पुढे जे अनुभवाचे कासे उडे गाडे हे आत्मनिवारण करले अपेस. असे संत महात्मे का ज्यांची जर कृपा झाल्यानंतर त्या ठिकाणी जीवाचा उद्धार होतो, त्याप्रमाणे आपल्या सर्वसामान्यांचा जे समाजामधून बहिष्कृत झालेले आहेत त्या ठिकाणी आनंद जीव किंवा आनंद माणसं आहेत ज्यांनी आपल्याला आपल्या त्यांच्या पदावर बसवलं, कृपा कटाक्ष निहाळले, आपले पदी बैसवले, बाप रखमा देवरे भक्तादि दिले मर्दान, असं महान कार्य ज्या महात्म्याने केले हे सर्वसामान्य कार्य सर्वसामान्य काम नाही. आपली जर आपण त्या ठिकाणी ओळख करून पाहिली तर आपलं या विश्वामध्ये काही कण सुद्धा त्या ठिकाणी आपला विचारवर आपण कोण आहोत. या विश्वामध्ये आपली जर किंमत पाहिली किंवा आपली जर स्वरूप पाहिले तर जे पाहायला गेलो त्या पूर्ण विश्वामध्ये कण बरं किंवा दिसणार दृष्टीला दिसणार नाही, अणुपेक्षाही कितीतरी असंख्य असा आपला स्वर त्या ठिकाणी अस्तित्व असेल. परंतु संत महात्म्यांनी जो अधिकार बनवला तुकाराम अनु रेणुया ठोकला तुका आकाशाय म्हणा म्हणजे आपल्या स्वरूपाशी त्यांनी मिळवलं, त्यांच्या समाविष्ट करून घेतलं म्हणजे हे सर्वसामान्य असं त्या ठिकाणी कार्य आहे. त्या जीवाला जसं तुका म्हणे बळी जीव गेला पायाकडे किंवा जसं या ठिकाणी मीठ असतं, मिठाची पुतळी असते, पुतळा असतो, तो जर त्या पाण्यात समर्पित झाला, पाण्यामध्ये एकरूप झाला तर त्याचे अस्तित्व संपून जातं असं या संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला करून घेतले. इथे अनेक त्या ठिकाणी अधिकारी बनवले, अधिकारी म्हणण्यापेक्षा जगाचा उद्धार करण्याची जी प्रक्रिया आहे बाबांनी आपण म्हणायचे ऐकतो आपण. अनेकांनी प्रश्न केले त्या ठिकाणी तुमच्या शिष्यमंडळी किती आहे किंवा शिष्यगण किती आहे, बाबांचं उत्तर त्या ठिकाणी त्या स्वरूपात नव्हतं. बाबा म्हणायचे आम्ही शिष्य वर्ग तयार करतच नाही किंवा नाहीच आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी अधिकारी मग तयार करतो. त्याचं उदाहरण ते म्हणायचं आम्ही इंजिन बनवतो, डबे बनवत नाही ते इंजिन बनवतो. म्हणजे त्या ठिकाणी जी
प्रोडक्शन असते किंवा जी फॅक्टरी असते एखाद्या वस्तूची, त्या ठिकाणी फॅक्टरी मधून जो माल तयार होतो त्या वस्तूची किंमत त्या फॅक्टरी विस्तार डेव्हलप झाल्याप्रमाणे होते. म्हणजे तिथून जी वस्तू डायरेक्ट त्या ठिकाणी मार्केटमध्ये जाते तिचं त्या ठिकाणी अस्तित्व काय किंवा ते स्वरूप काय किती त्याची किंमत ठरली जाते. परंतु आपल्याकडे ज्ञानाची फॅक्टरी या ठिकाणी संतांनी निर्माण केली आहे. ही बोलण्याचा विशेष राहत नाही. अनेक अधिकारी त्या ठिकाणी बाबांनी त्या ठिकाणी प्रसंगानुसार आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीनुसार प्रत्येक गावोगावी त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आमच्या आनंदवाणीमध्ये सांगण्याला आनंद वाटतो, संत श्रीपाद बाबा, संत रामदासबाबा यांची अखंड 12 वर्षे तपश्चर्या झाली. 12 वर्षे आपल्या अखंड आयुर्वेद सप्ताह असं त्यांनी नियोजन केलं. ज्यावेळी बाबांचं त्या ठिकाणी पदस्पर्श झाला, भूमी पूजन पावन झाली आणि त्या ठिकाणी अविरात्रपणे जो हरिनाम अखंड यज्ञ होतो तो अविरात्रपणे 12 वर्षे बाबांनी त्यांच्या साक्षीने किंवा त्यांच्या सहवासामध्ये आम्हाला त्याचा आनंद घेता आला. आज सगळ्यात त्या ठिकाणी आनंद वाटतो, स्वाभिमान वाटतो का त्यांच्या कृपेने काय करू शकत नाही हे आम्ही प्रत्यक्ष आणतो. आम्हाला साधा टाळ वाजवता येत नव्हतो, फक्त संत महात्म्यांची भेट झाली. या ठिकाणी अनेक वारकरी संप्रदायाचे मंडळ माझे तुमच्या इथे तुम्हाला काय येत नाही, म्हणता येत नाही, गाता येत नाही, टाळ वाजवत नाही आणि एवढा मोठा सप्ताह किंवा अखंड आयोग येतात धर्मकार्य तुम्ही कसं काय चालवणार. तर त्या ठिकाणी बोलण्यापेक्षा कृतीनेच घडलं. बाबांची कृपा उत्कृष्ट त्या ठिकाणी कशी असते ही आम्ही अनुभवली आणि अविरत्रपणे त्या ठिकाणी 39 वर्षे हा अखंड आयोग सप्त बाबांनी सुरू केला त्या ठिकाणी आम्ही अनुभवला. काही कमी पडत नाही. अनेक संघर्ष आपण पाहिले समाजामध्ये त्यावेळी तर कितीतरी कठीण परिस्थिती होती. परमार्थ सांगणे एवढा सोपा नव्हता त्या ठिकाणी. बाबांचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी अशी परिस्थिती व्हायची, कार्यक्रम बाबा त्या ठिकाणी महात्मेस आपल्याला निरोप किंवा त्या ठिकाणी मार्गदर्शन करून जायचे, प्रबोधन करून जायचे आणि गेल्यानंतर समाज जसा गांधी माशी जशी असती किंवा त्या मुळाची माशी अशी जशी असती त्याप्रमाणे जसं चावतात त्या त्याप्रमाणे लोक या विषयावर कुटुंबाचे मला असे बोलतात, या शिबिरावर शिव्या घालतात वगैरे वगैरे बरंच काय बोलायचे. हे अज्ञानाचा प्रसंग आहे. अज्ञानाला काही बोलायची सत्य गोष्ट पटतच नाही. मग त्या ठिकाणी वर्षभर हा संघर्ष चालायचा आणि चावता जो त्या ठिकाणी ऑटोमॅटिक बाबांचं त्या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर त्यांच्या वाणीतून अनेकांचे प्रश्न सहज सुटायचे. म्हणजे हा गेला वाद खंडोणी. एकदा का त्या ठिकाणी भगवंताच्या ज्ञानाची अनुभूती आली किंवा ते प्राप्त झालं त्या ठिकाणी संपूर्ण वाद खंडतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी संतांनी निर्माण केली. म्हणजे संत भेटती अशी मज तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा सहज दोन्ही सूक्ष्म वाटल्या. अलिंगन सुख वाटे प्रेम चिदानंद होते हर्ष ब्रह्मांड उठते समूळ उठे मी पण अशी त्या ठिकाणी अवस्था. हे म्हणायला सोपं वाटत, हे अभंगाचं ओळीचं त्या ठिकाणी म्हणायला सोपं वाटतं पण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणि हे बाबाने आपल्या कृतीमध्ये आणून दिला, अनुभव आणून दिला. हा अनुभव त्या ठिकाणी असामान्य आहे, बोलण्याचा विशेष नाही. म्हणून बाबांनी जे सायस घेतले कुठल्याही अनुकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ते केलं असं मला वाटत. प्रतिकूल परिस्थिती असताना त्या ठिकाणी आपल्याला तसं उभं केलेलं आहे त्या ठिकाणी. आता जर परिस्थिती पाहिली तर आपल्या पालखी सोहळ्याचंच पहा, 25व्या वर्षामध्ये आनंद वाटतो आपल्याला. आपल्या आपण त्या साक्षी आहोत आपण या ठिकाणी या वर्षामध्ये बाबांचा पालखी सोहळा आपण आळंदी पंढरपूर त्या ठिकाणी संपन्न करतो. फार आनंद वाटतो, हा सगळ्यात आनंद वाटतं असं वाटतं. परंतु हा आनंद त्या ठिकाणी कशामुळे मिळतो, ज्याची त्या ठिकाणी आपल्या उत्कृष्ट कृपा आहे आपल्या मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अगाध निवाराया अशा संत महात्म्यांची कृपा आपल्या पाठी मोठी मागे पुढे आहे. मग असे संत महात्म त्या ठिकाणी आपल्या जीवनात आले. आता आपण एक दुसरा विचार करतो,
कसंत सिद्धनगर अंबरगाव पालिका सोहळा अजून विकास कामला पाहिजे। त्या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये म्हणा किंवा वारकरी समाजामध्ये म्हणा त्याची त्या ठिकाणी किती वाढली पाहिजे, वाढणार वाढलेलीच आहे। त्या ठिकाणी त्याला कोणी खंडवू शकत नाही, थांबवू शकत नाही, परंतु विकास कुठला झाला पाहिजे हा पण महत्वाचा आहे। भौतिकदृष्ट्या सोहळ्याच्या गाड्या किती आहेत, सोहळ्यामध्ये सुविधा किती आहे, त्या ठिकाणी सोहळ्यातून अजून काय लाभ मिळणार आहे याचा जर विचार करत बसलो तर मला वाटते गणित चुकू शकतो। हा उद्देश जो आहे बाबांनी वैष्णव मेळावे सुरू केले, अखंड आयराम यज्ञ किंवा सत्संग सुरू केले आणि त्या सत्संगामध्ये एकच उद्देश नामाची प्रक्रिया राबवली। नाम त्या ठिकाणी नाम घेता लुटावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल। आपण देव आहोत, तुम्हीच देव आहात आणि देवाची म्हणून कशाने होईल हे गणित त्यांनी आपल्याला सोपं आपल्या जीवनामध्ये आणून दिलं। जे नाम आहे नामाच्या व्यतिरिक्त काही त्या ठिकाणी बाबा बोललेच नाही आणि ते नाम आपल्या त्या ठिकाणी मिळाल्यामुळं त्याचा जर विस्तार होऊन व्हायचा असेल तर त्याचा प्रक्रिया देईल। सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला आनंद कुंदला मागे पुढे। सुखाचा व्यवहार जर करायचा असेल आपण कुठलाही व्यवहार करायचा तोट्यात करत नाही, त्याचा जेणेकरून विस्तार लाभ होईल जास्तीत जास्त फायदा होईल याचा विचार करतो। मग अशा ठिकाणी आपण आपला विकास कशाच्या आधारे करायचा तर भगवंताच्या या नामाच्या आधारे ज्ञानाच्या आधारे। म्हणून त्या ठिकाणी नाम सगळ्या ठिकाणी आहे, ज्ञान सगळ्याच्या ठिकाणी आहे, ज्ञान आपोआप सिद्ध आहे, हे काय आणून टाकायची गरज नाही। ज्ञान सकाळा माझी आहे सिद्ध, सकाळा माझी आहे सांच, पण ही भक्तिविरतेची ब्रह्मनवे आणि भक्ती कशाच्या आधारे गरज नामाच्या आणि खरं भक्तीचं महत्व आम्हाला आपल्याला कळून दिलं। अनेक आपण यापूर्वी ऐकलं असणारे भक्तीचे प्रमाण वगैरे जाणे भक्तीचा जिव्हाळा किंवा भक्ती ते नम वैराग्य तुमच्या वगैरे वगैरे, पण खरी भक्ती बाबाने आपल्याला नामाच्या रोगाने त्या ठिकाणी आणून दिली। म्हणून नाम धरा कंटी विठोबाच भगवंताचं नाम जे सोपं आहे एवढं सोपं त्या ठिकाणी त्याला अधिकारांची गरज नाही। बाबाचे खालच्यांची आळी एखाद्या गावामध्ये येत त्या ठिकाणी खालची आळी लालायक आहे आणि वरची आळी लायक आहे किंवा हा भाग लायक आहे एकाचा भाग लालायक असं काही नाही। सकळांसी आहे अधिकार कधी युगे उद्धार आधीच्या नामे हे बाबाने त्या ठिकाणी वर्म त्या ठिकाणी जाणून घेतलं। गरज काय आहे सर्वसामान्य जीवाला कशाची गरज आहे, सुखाची गरज आहे, धडपड सुखाची चाललेली आहे, इतर ठिकाणी सुख नाही आणि सुख आहे ते त्या ठिकाणी वयसदा संतांची संगती कमळ होईल कमळापती माझे गोविंद होती चित्त तोड जात अशा ठिकाणी माझं आणि तुझं मी आणि माझे हा जो भाग आहे ते कशाच्या योगाने जाईल तर फक्त एकच वर्म आहे नामाचं। हे नाम सोपं कोणाला तुम्ही तीर्थयात्रा करा कुणी योगा करा कुणी अजून काही परमार्थासाठी हे करा ते करा अनेक नका पडू गबळाचे भरी हे ते आहे थोरी नागवलं हे जाणून त्या ठिकाणी संतांनी सोपं आपल्या ठिकाणी समोर मांडलं आणि एवढं तुम्ही हेच करा। हे जर केलं तर लवकरात लवकर त्या ठिकाणी आपला जीवनमुक्त अवस्था किंवा या संसारात येणं आणि जाणं कोणते एरवी इतर साधनाने नाही होणार। किती तीर्थयात्रा केलं तर आपल्याला हे यातून मुक्त होऊ काय सांगतो। हरिपटा साहेब पावडीने हरिपटाच्या रूपाने आपल्या त्या ठिकाणी मार्गदर्शन जरी केलं तसं बाबांनी त्या ठिकाणी जे वर्म आहे ते शुद्ध वर्मच आपल्या हातात दिलं। म्हणून मंथोनी न म्हणता अतिशय गे आनंद वाया व्यर्थ कथा चांगली मार्ग एवढं सोपं सांगितलं। दुधात तूप आहे, दुधात दही लोणी आणि तूप आहे, पण ती प्रक्रिया झाली
तर त्या ठिकाणी ती गोष्ट आपल्या समोर सुखरूपाने दिसत, तुपाचा अनुभव घेऊन त्या ठिकाणी तूप कळेल. तसं या ठिकाणी एवढं सोपं सांगितलं त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी आपली वाचन म्हणून करू शकत नाही. मग सुडत आहे परंतु आपल्याला ते पचायला सुद्धा कठीण आहे. वाईट वाटत काय का जे सहज मिळालं त्याची किंमत राहत नाही. त्याच्यावर त्या ठिकाणी पायमल्ली होती. संतांनी जे सहज नाही त्यांनी कितीतरी सायास केलंय. पूर्वाप संप्रदाय जर पाहिला हंस ब्रह्मा अत्री दत्तात्रय नारायण बंदरी सखी आनंद शांतामय बंडो बाबा किरो श्रीपाद बाबा रामदास बाबा या संत मालिकेचा जर अभ्यास करा एका एका महात्म्याने आपलं जीवन गरजी घातलेले आहे, आयुष्य पणाव लावलेलं आहे आणि मग पुढे त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आयुष्य आलं आणि आपल्याला हे सहज मिळालं. मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला किंमत नाही. आपण पाहतो उदाहरण, एखादं उदाहरण आपण समोर पाहतो. एखादी वस्तू सहजतेने त्या ठिकाणी मिळाली तर त्या वस्तूची किंमत ज्याला सहज मिळेल त्यांना राहणार, पण ज्याने ती प्राप्त करून दिली त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मात्र त्याच निश्चित किंमत असते. म्हणून आपणही त्या ठिकाणी जीवनामध्ये आपलं जीवन जगताना त्या ठिकाणी कशाला महत्व द्यायचं हे महत्व. अनेक प्रसंग जर पाहिलं वारीच्या रूपाने जर पाहिलं आपण चला वारीला, वारी आल्यानंतर आपल्या सगळ्यांना एक उत्साह तयार होतो का वारीमध्ये काय काय घडणार आहे. जो आनंद मिळणार आहे त्या ठिकाणी मिळणार नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा बरेच जण किंवा असंख्य मंडळी आम्हाला अंक कर्म आहे आम्हाला अंक बाजू आहे आमच्या पेरण्या राहिल्या वगैरे वगैरे ज्या अनेक त्या ठिकाणी बहाणे किंवा कारणे असतात. जर त्याला येत कळलं असतं तर कदाचित ही गोष्ट समोर आली असते किंवा त्या ठिकाणी हे निर्माण झालं असतं का मी हे कारण द्यावं ते कारण द्यावं. आणि ज्याची ज्याला हिताची गरज आपली हिता जोड असेल जागता धन्य माता पिता तयाची आपलं हित जर त्या ठिकाणी आपल्याला कळलं असतं आणि साधू संतांचे आपल्यामुळं आपल्यावर किती उपकार आहेत त्यांच्या समोर संगतीत गेलेत आपल्याला काय लाभ होईल हा लाभ त्या ठिकाणी यथार्थ कळलेला नाही. म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा जर त्या ठिकाणी भरली असेल तर त्या ठिकाणी असणारं वर्म कधी दूर जाणार नाही किंवा त्या वर्मापासून किंवा त्या तत्वापासून कधी जाणार नाही. म्हणजे अहर्निशी सदा परमार्थ करावा पायन ठेवा अलमारी अलमारी कोणी नळ जातो त्या त्याने काढून तो दडकवचे धन्य. ज्यावेळी आपली जी आपली कळ तळमळ आपल्याला कळेल आपलं हित आपल्या कशाने झालं कळलं त्यावेळी आपल्यातून बाकीच्यांना काहीतरी लाभ होईल या सत्संगामध्ये येण्यानंतर निश्चित आपलं हित होईल ही तळमळ धरून त्या ठिकाणी आमचं घरात सदैव राहिलो मग कुठेतरी आपल्या हाताला दिवस किंवा आनंद म्हणजे असताना इथं अमृताचा त्या ठिकाणी महासागर आहे. अमृताच्या महासागरामध्ये बुडाला गोडी टाकली का बुडाला आहे आणि नागपूर दाबून त्या ठिकाणी बुडाला मरतो का काय अशी अवस्था जर त्या ठिकाणी असली तर पुढे उतार होईल. तसं हा मेळ्यामध्ये किंवा वारीच्या किंवा अनेक सत्संगतीच्या मेळ्यामध्ये ज्यावेळी आपला त्या ठिकाणी तरुणावरती जाण्याची इच्छा होईल तीव्र जिज्ञासता होईल त्यावेळी कुठे आपल्याला प्राप्त होईल आणि तिथं जर त्या ठिकाणी आपण विचार करत बसलो तिथे जाऊन काय होणार आपला वेळ अपव्यय होणार अंक राहणार तंक या ठिकाणी अनेक गोष्टी काय माया रूपाने पुढे येतात. पण संतांचं तसं नाही. संतांनी यांना सुद्धा जाग केलं उडबा होई जागा पाहि वासुदेवाला सुधीर उगवनादाना पले घाला स्वागत केलं हे आपल्यासाठी. काकडा भजन जर पाहिलं तर साधकाचं ते संदेह वारीमध्ये काकडा आणि पाटाच्या व्यतिरिक्त जास्त विषय त्या ठिकाणी ते प्रत्येक वारकऱ्यामध्ये अंगात बांधलेला आहे. काकडा हा झालाच पाहिजे आलिपाटा झाला का कारण त्या काकड्यातून जो प्रबोधन झालेला आहे नरदेह दुर्लभदारा शितवर्षाची गरणा यामध्ये दुःख या तरा तुम्ही आठवांमधून सुधारा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे आपण वासुदेव आहे किंवा आपण त्या ठिकाणी भगवंत आहे देव आहे याची अर्धशी आठवण करण्यासाठी साधन आहे. संतांनी हा जर पाहुणा पाहणार असतात कदाचित त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने आपण केलं असतं परंतु या पद्धती किंवा या रीती मर्यादा त्या ठिकाणी घालून दिल्यामुळं आपण त्या ठिकाणी सावध होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी संत
आपल्यासाठी अवतार धारण करत असतात. आपण जेव्हा आपण मनुष्य हा जन्माला येतो यावं लागतं त्याला. संत त्या ठिकाणी जगाच्या एकदा उद्धारासाठी येतात आणि असे संत आपल्या जीवनामध्ये आले हे परम भाग्य. एवढं भाग्य त्या भाग्याचं वर्णन सुद्धा आपल्या करता येणार. आणि एवढे असून जर आपण गाफील राहिलो तर मला वाटते इतर ठिकाणी सुटका होईल असं वाटत. म्हणून त्यांचा अधिकार जर पाहायला गेलं कैवल्याचा अधिकारी वृक्षाची सोळी बांधणी करी जळाची परी तळवटोगे तत्पुढे जे पुरुषार्थ चौथी सिद्धी घेऊन आपली आधी रिगारा भक्तीपंथी झगा देते. पुरुषार्थ याला म्हणतात धर्म धर्म अर्थ काम मोक्ष हा चार पुढे महारिपाठ सुद्धा मावले जाईल. पुण्याची गणना कोण करी सांगतात त्या ठिकाणी हरिपाठात कोण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना देवाची द्वारे उभाक्षर बळी तेने मुक्तीचारी साधलेल्या. म्हणजे असे जे महात्म्य आहे पुरुषार्थ त्यांनी त्या ठिकाणी त्या पुरुषार्थाच्या आधारित रीतीसिद्धी निधी अवघेचं उपाधी जवळ त्या परमानंदी म्हणून आहे. काही लोक सिद्धीच्या पाठी लागले, काही लौकिकाच्या पाठी लागले, काही कशाच्या पाठी लागले का त्यातून त्या ठिकाणी काय मिळते भौतिक सुख मिळते. कोण म्हणाल अनेक लोकांचा ऐकतो आपण मी बाबांच्या ठिकाणी अनुग्रह घेतला बाबांकडून ज्यावेळी माळ घातली माझा एवढा बरबाद झाला माझे 10 बंगले झाले माझी मुलं चांगली नोकरी लागली मला मुलं बरं झाली वगैरे वगैरे म्हणत बघ अरे हा भौतिक पसऱ्याचा संतांनी कधी विचार नाही केला. या परमार्थापूर्ण अनुग्रह घेतल्यानंतर जो आनंद होतो जो आनंद झालेला आहे तो सांगणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मला भौतिक किती लाभ झाला किंवा माझा याचा विस्तार किती झाला हे सांगण्यापेक्षा त्या ठिकाणी ही गोष्ट गरजेची आहे. म्हणजे हा जो पुरुषार्थ आहे संतांनी कधीच सांगितला नाही हा कुठला भौतिक तुम्हाला एवढं कारण बरेच आम्ही पाहिलं पाहिलं आमचे समावेश अनेक अनेक लोकांचा विचार किंवा अनेक लोक आली गेली येतात जातात पण काही मंडळी डायरेक्ट विषय मांडतात काय ए मला माळ घातल्यापासून त्या ठिकाणी असा असा लाभ झालेला तसं बरं हो ते चांगली गोष्ट पण नंतर काय होत म्हणजे आपण सगळ्यांनी अनुभवलं जे निष्ठावून आहे त्याच्या जीवनात हा प्रसंग येणार. कोरोनाचा हा भयंकर काळ असताना त्या ठिकाणी त्या काळामध्ये आणि ज्यांनी साधक आहे अनुग्रह केले बाबांच्या नामाचा ज्यांना लाभ झालेला आहे असे सुद्धा त्या ठिकाणी काही लोक गर्भगळ झाले आणि गळ्यातल्या माळा गेल्या. बाबा म्हणायचे त्याच्याही पुढे बाबा सांगायचे माळ जरी त्याची गेली असेल आम्ही काही प्रसंग बाबा जो एवढी सांगायचा प्रयत्न केला बाबा आमच्या मुलाचं त्यांनी माळ काढली लांब लावत आम्ही आपलं सांगायचं. बरं काही जे एवढी अवस्था तटस्थ अवस्था समाज दिसत कितीतरी वेळ तटस्थ अवस्था समाज दिसत देहावर नाही अशा अवस्था होऊन त्याच्या सुद्धा पाहा त्या ठिकाणी किंवा अशी दुर्बुद्धी त्यांना सुटली याच कारण काय कदाचित तिथं त्याची त्या ठिकाणी जीवनामध्ये काही असं काही पूर्व आपत्ती किंवा पूर्व प्रगती ही असू शकते. परंतु जर त्या ठिकाणी तसं जर असेल या निकट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर आपल्याला त्या डॉक्टरांनी किंवा अधिकारी सल्ला दिला होता असं केलं पाहिजे आणि जर त्या ठिकाणी आपल्या अंतकरणात हे ती काढण्याची किंवा त्याच्यावरून माळ काढण्याची किंवा तो विषय बाजूला साधण्याची जरी इच्छा होत असेल तर ते महापाप संपवलं. तर जीवनामध्ये जगून जगून तरी काय करणार ते काढूनही जगून तरी त्याने राजारामण होणार आहे का नाही. आणि ज्याच्या दृष्टीनं आपण चिरंजीव राजारामण होतोय ते जर साधन आपल्या साधनाचं जर वर्मट तुम्ही बाजूला ठेवून जर त्या ठिकाणी आपण करायला गेलो तर कदाचित त्या ठिकाणी फार मोठी हानी होईल. एवढी हानी होईल त्या त्यात पुढे जायला लागणार नाही. काय ब्रह्मपातकी म्हणतो ना ब्रह्मपातकी ब्रह्म ब्रह्मराक्षस म्हणतो ना चांगल्या गोष्टीतून जर वाईट निर्माण झालं तर त्याला सुटका पुढेच नाही. इथं चांगलं किंवा या ठिकाणी असणारं आपलं हित आहे हितापासून जर दुरावला दुर्भाग्य त्याच किंवा अर्ध काय असेल परंतु जर हे झालं तरी पण विरोध येणं गरजेचं आहे.
विवेक यालाच म्हणतात का मी भाऊबाजी ज्याचे जिथून चुकलं त्या ठिकाणी त्याचं जर दुरुस्त झालं पाहिजे, जिथून चुकलं तिथं दुरुस्त झालं पाहिजे। बरं झालं प्रसंग तसा आला जीवनामध्ये घट्ट घटली, परंतु तरी त्या ठिकाणी विवेकाने विचारण करून त्या ठिकाणी परत ती गोष्ट आपलं चूक झाली पश्चाताप झाला पाहिजे, आणि पश्चाताप न होता त्या ठिकाणी गोष्ट जे अनुभवली केली तर त्याचं दुर्भाग्य। आता इथं तसा बोलण्याचा आपल्या त्या ठिकाणी हा विषय नाही किंवा हे सांगू शकत, कारण या ठिकाणी सगळे अधिष्ठान अधिष्ठानावर परफेक्ट असलेले किंवा ब्रह्म त्या ठिकाणी ब्रह्मवृंदा कुणाच्या या मनात सांगितले, पण काही गोष्टी ज्यांनी काही गोष्टी केलेल्या नाही किंवा ह्या गोष्टी संभ्रमात आहेत पण यांचं चाललंय यांचं वेगळंच काही आहे असं नाही काही, तर प्रत्येकाच्या हिताचा प्रश्न आहे। आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं हित करण्यासाठी या ठिकाणी येतो। इथं अनेक महात्म्य आहेत, जे महात्म्यांनी त्यांच्याबरोबर संभाषण जरी झालं तरी मला वाटते अनेकांचं हित त्या ठिकाणी होऊ शकतं, आपलं समोरचं आपलं त्या एका शब्दाने आपलं हित होईल असे महात्मे या ठिकाणी आहेत। आणि त्या महात्म्याकडून बोलणं मला सुचित वाटत नाही, परंतु या महात्म्यात ज्या बाबांनी महात्म्याच्या त्या ठिकाणी अधिकारी तयार केले किंवा जे महात्मे आपल्या जीवनात आलेले त्यांचा आदर सन्मान त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। ते काय सांगतात तर म्हणून त्या ठिकाणी अंतकरणात साठवून घेतलं पाहिजे, आणि ते सांगतात त्या प्रमाणात येत आहे म्हणून ते आचरणात आणलं पाहिजे। आपण ऐकतो आणि सोडून देतो, 20-25 वर्ष रोटेमशीन वर्ष झालं पहिल्यापासून वारी करणारे आजही तसेच आहेत। उद्देश काय? उद्देश नाही सर, वारीचा उद्देश बाकीच्यांचं काही असू द्या, पण आपण ज्या उद्देशाने येतो हा सोहळा किंवा हे गर्व करतोय तो उद्देश बाजूला ठेवून त्या ठिकाणी नुसतं क्रियाकांड चालू असत, जेवण्यासाठी चालण्यासाठी मला बीपी त्रास आहे म्हणून मी चालतोय, वारीमध्ये तो त्रास कमी होतो लोक डॉक्टर सांगतात म्हणून त्या समावेश होतो, असं जर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करून जर आपण या ठिकाणी बाजूला ठेवून जर आपण तसंच गेलो तर याच्यापेक्षा जीवनामध्ये मला वाटते दुसरं कुठं लाभ होईल असं वाटत नाही। म्हणून जे अनुभव किंवा ज्यांनी माळा घातलेला नाही स्पष्ट सांगतो, ज्यांनी माळ्याचा अजून विचार केला नाही त्याच्यासाठी त्या ठिकाणी शिदी गरजेचं आहे। आणि हा इतर सोहळ्यापेक्षा आगळा वेगळा सोहळा याच्या ठेवा, हा सोहळा इतर सर्व ठिकाणच्या सोहळ्यापेक्षा हा आगळा वेगळा सोहळा आहे। मला वाटते या सोहळ्याचं महत्व वर्णन करताना त्या ठिकाणी अनेक महात्म्यांनी केलं असं केलंय, आणि जगाच्या कानाकोपऱ्यात हा विषय गेलेला आहे। इथं एवढंच चालतंय फक्त नामाचं व्यवहार चालतो, नामाचा व्यवहार व्यतिरिक्त काही नाही, बाकी त्या ठिकाणी बाकी या ठिकाणी अनेक व्यवहार चालतात अनेक गोष्टी करतात, परंतु हा सोहळा आपल्या या रोड 25व्या वर्षामध्ये अभिरत पण त्या ठिकाणी अनेक हार आपल्याशिवाय यातनं सहन करून या ठिकाणी आलेला आहे, त्याचा समारोप या ठिकाणी होतोय। आपल्या सोहळ्याचे अध्यक्ष आनंदभूषण हरिभक्तांनी गुरुवर्य गोविंद बाबा गाडगे यांचं जीवनचरित्रपट पाहिला तर ज्यावेळेस सुरुवातीला आनंद आश्रमाच्या जागेसाठी आम्ही काही ठराविक मंडळी त्या ठिकाणी होतो, बाबांबरोबर फिरलो, दोन ठिकाणी व्यवहार झाले, स्पष्ट बोलाय हरकत नाही, दोन ठिकाणी व्यवहार झाले विसर गेला, पण नंतर भगवंत अशी कृपा करतो होता हे एक साधूचं कार्य आहे म्हणून त्याला पुन्हाच्या तरी माध्यमातून काही गोष्टी कळतात, तो व्यवहार ज्या ठिकाणी करणारे त्या जागेचा अनेक ठिकाणी व्यवहार झालेला आहे असं ज्यावेळी कळतं त्यावेळी दिलं नाही सर किंवा दिलेले पैसे ठिकाणी तो सुद्धा काही ठिकाणी बोला। म्हणजे सगळ्यात तात्पर्य काय शोध घेत घेत हा जो त्यावेळी जंदेल बाबाने गाडी बाबांनी जागेचा आटाकटा केला, जंदेल बाबांनी स्वतःची झोळी पसरली प्रत्येक कीर्तन त्या काळामध्ये ते काम होईपर्यंत ज्या ठिकाणी कीर्तन होईल त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी झोळी पसरायची झोळी तयार करायचे आणि आव्हान करायचे असं करत करत त्या ठिकाणी जागेचा आकार लागला। वाटते या ठिकाणी आश्रमात आपण ज्या आश्रमात बसलोय आपलं भाग्य आहे या ठिकाणी बसण्याचं, आज त्या महात्म्याचं सुद्धा फार मोठं योगदान आहे। आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या सांगितल्या त्यासाठी एवढा आटापटा केलेला आहे। बाबांचं एकदा त्या ठिकाणी अचानक त्यांना प्रॉब्लेम तयार झाला, अंबरनाथला ऍडमिट झाले, आपल्या जागेचा व्यवहार चालू होता,
जवळजवळ होत आले होतं आणि त्या ठिकाणी आम्ही